हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रियंका आणि स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक नवीन रेसिपी तयार करणार आहोत। ही रेसिपी जर आवडेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी आपण 10 ते 12 लसणाच्या किरल्या घेणार आहोत आणि त्या खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ वापरलं की ते लवकर होत असते कुटणं, तर अशा पद्धतीनं बारीक केलेले आहे। तर गॅसवर थोडं तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये आपण लसणाच्या किरल्यांचं जे मिश्रण होतं ते शिजवून घेऊयात। अशा पद्धतीनं याचं थोडं कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। ह्या किरल्या तुम्ही बारीक कट करूनसुद्धा घेऊ शकता। तर अशा पद्धतीनं कलर झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। आता आपण एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप। त्यामध्ये थोडंसं मीठ वापरायचं आहे चवीपुरतं, आणि पाणी घालून आपण ज्या पद्धतीने पोळी तयार करतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही थोडंसं मैदासुद्धा वापरू शकता, पण मी पूर्ण गव्हाचं पीठ वापरत आहे। एकदम हेल्दी रेसिपी अशी तयार करणार आहोत आपण। तर अशा पद्धतीनं तयार झालेला आपला गोळा, आपण यामध्ये थोडंसं तेल वापरूयात म्हणजे एकदम मऊसर गोळा तयार होईल। तर तेलाचं थोडं हात लावलं की मस्त मऊसर असा गोळा तयार होत असतो। आता आपण हा पीठ थोडंसं झाकून ठेवूयात कमीत कमी 10 मिनिटे। तर 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर थोडंसं आणखीन तेल वापरून सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आता ज्या पद्धतीनं आपण पोळ्यांसाठी गोळा तयार करतो तशाच पद्धतीनं छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीनं गोळा तयार करून झालेला आहे। एका प्लेटमध्ये भरपूर कोथिंबीर घेतलेलं आहे, मीठ आणि चिली फ्लेक्स घेतलेलं आहे। तुम्ही ते लाल तिखटसुद्धा वापरू शकता। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुखं, आणि हे जे आपण लसणाची पेस्ट तयार केलेली होती, शिजवून घेतलेली होती, ती आहे। आता यावर थोडं सुखं पीठ लावून आपण ज्या पद्धतीने पोळी तयार करतो त्याच पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने पोळी लाटलेली आहे। एकदम मस्त रेसिपी तयार होणार आहे आपली। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स। पोळी लाटून झाली की यावर आपण जे लसूण शिजवून घेतलेलं होतं ते सगळ्या साईडने लावून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी हे लसणांचं तेलासोबत आहे ते लावून घेऊयात। एकदम सारख्या प्रमाणात करून घ्यायचं आहे म्हणजेच पसरवून घ्यायचं आहे। एकदम मस्त वाटत असते ही रेसिपी। मी 2 पद्धतीने तयार करून दाखवणार आहे। तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता। आता हे लावून झालं, आपण यावर थोडंसं मीठ भुरकवून घ्यायचं आहे। मीठ झालं की चिली फ्लेक्स वापरायचं आहे। चारही साईडने पसरेल अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं, आणि वरून थोडं कोथिंबीर टाकायचं आहे। मीठ, कोथिंबीर, चिली फ्लेक्स यामुळे मस्त टेस्ट येत असते। आणि थोडंसं सुखं पीठ वरून वापरायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स। थोडंसं सुखं पीठ वापरून चाकूच्या साहाय्याने मधोमधून असं कट करून घ्यायचं आहे, आणि सेंटरमधून असं फोल्ड करत आणायचं आहे कोण तयार करायचं आहे। तर अशाच पद्धतीने मी 2 पद्धती सांगणार आहेत या पराठ्याच्या। तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता। तर असं कोण तयार करून वरून प्रेस करायचं आहे, आणि आता हलक्या हाताने आपण पोळी लाटून घेऊयात म्हणजेच आपला गार्लिक पराठा एकदम रेडी होईल। या पद्धतीने थोडे कमी लेअर येत असतात, आणि जी दुसरी पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने भरपूर लेअर तयार होत असतात, एकदम मल्टी लेअर। तर अशाच पद्धतीने दुसरासुद्धा पराठा लाटून घेऊयात। तर हा पराठा एकदम रेडी आहे, याला आपण थोडंसं साईडला ठेवूया। आणि दुसरा गोळा घ्यायचा आहे, त्यालासुद्धा अशाच पद्धतीनं लाटून घ्यायची आहे त्याची पोळी, आणि सेम मेथडने ते आल्याची पेस्ट लावून घ्यायची आहे। चमच्याच्या साहाय्याने जर व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही हाताच्या साहाय्याने सेम पसरवू शकता। तर पाहू शकता अशा पद्धतीनं हाताच्या साहाय्याने मस्त पसरल्या जाते चारही साईडने। तर आता आपण यावर मीठ भुरकवून घ्यायचं आहे। मीठ झालं की चिली फ्लेक्स आणि भरपूर कोथिंबीर वापरायचं आहे। या दोन्ही पराठ्यांची टेस्ट एकदम सेम असते, फक्त बनवण्याची प्रोसिजर जी आहे ती थोडी वेगळी आहे। आणि या पद्धतीमध्ये भरपूर असे लेअर सुटत असतात। आता थोडंसं सुकं पीठ भुरकवून घ्यायचं आहे वरून, आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने आपल्याला असं प्लेट्स तयार करायचे आहेत, तुम्ही पाहू शकता। असं केल्यामुळे काय होतं की एकदम लेअर सुटत असतात आणि मस्त टेस्टी वाटत असतो पराठा। अशा पद्धतीने
तयार करायचं आहे आणि गोल राऊंड करत अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। पहिल्या पोळीसारखीच ही सुद्धा पोळी थोडं सुक्कं पीठ लावून आपण लाटून घेऊया हलक्या हाताने। एकदम मस्त वाटत असते ही रेसिपी, तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा फ्रेंड्स, आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। एकदम लेयर सुटायला लागले आहेत, तुम्ही आताच पाहू शकता, आणि शेकल्यानंतर तर मस्तच लेयर सुटत असतात। आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा भाजू शकता पोळी, हा पराठा तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा भाजू शकता। तर आता आपण याची साईड चेंज करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने तेल लावून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिट लागतात या पराठ्याला भाजायला आणि मस्त टेस्ट वाटत असते, तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता। खाऊ शकता आपण जो सर्वात आधी तयार केलेलं होतं तो पराठा आहे, याला कमी लेयर आलेले आहेत, यालासुद्धा तेल लावून भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं गोल्डन कलर आलं की डिशमध्ये काढून घेऊया। दुसरासुद्धा पराठा अशाच पद्धतीनं तयार करायचा आहे। हा दुसरा पराठा आपण जो आता टाकलेला आहे याला कलर चेंज होईपर्यंत शिजू देऊया आणि दुसऱ्या साईडने तेल लावून साईड चेंज करून घ्यायची आहे। तर याचे लेयर पाहू शकता तुम्ही, वरून दिसायला लागलेले आहेत आणि खूप टेस्टी होत असतो अशा पद्धतीचा पराठा आणि हेल्दीसुद्धा आहे, छोट्यांना तसेच मोठ्यांना सर्वांना आवडेल तुम्ही तयार करणार तर। घरी एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड्स, एकदम मल्टीलेयर सुटलेलं आहे तुम्ही असंही पाहू शकता। तुम्ही साधा पराठा सुद्धा या पद्धतीने तयार करून देऊ शकता छोट्या मुलांना, पाहू शकता मस्त लेयर सुटलेला आहे। आता आपण एका डिशमध्ये याला सुद्धा काढून घेऊया। मस्त झालेला आहे आजची रेसिपी, ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका फ्रेंड्स। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।